चिपळूण तालुक्यामधल्या तिवरे दुर्घटनेप्रकरणी विशेष तपासणी पथकानं तिवरे गावात जाऊन फुटलेल्या धरणाची पाहणी केली. धरणाच्या पायथ्याशी आणि धरण ज्या ठिकाणी फुटलं त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन या पथकानं पाहणी केली. या पथकात 4 जण होते. धरण नेमकं कसं फुटलं, धरणाला गळती होती का याची माहिती या पथकानं घेतली. या पथकामध्ये जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता जलसंधारण विभागाचे SP कुशिरे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांचा समावेश होता. धरणाची पाहणी केल्यानंतर हे विशेष तपासणी पथक आपला अहवाल राज्य सरकारला देणार आहे. इथून आढावा घेतला माझे सहकारी प्रणव पोळेकर यांनी. तिवरे धरण फुटलं आणि ह्या धरण नेमकं कशामुळे फुटलं, याला जबाबदार कोण आहे, याच्या तपासणीसाठी एक विशेष तपासणी पथकाची नेमणूक राज्य सरकारने केली होती आणि हे पथक आज या तिवरे धरणाची पाहणी करण्यासाठी तिवरे येथे दाखल झालेलं आहे. सध्या हे पथक तिवरे धरणाची पाहणी करत आहे आणि नेमकं धरण कशामुळे फुटलं असेल, त्याला जबाबदार कोण आहेत, याची सध्या ते तपासणी पथक जे आहे ते चर्चा करत आहे आणि पुढील काळात दिवसात हे राज्य सरकारला एक अहवाल सादर करतील आणि अहवालामध्ये नेमका धरणा फुटण्याचा ठपका कोणावर ठेवला जाईल हे स्पष्ट होईल. या पथकामध्ये आहेत राज्याचे जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे, त्याचबरोबर मुख्य अभियंता जलसंधारणाचे SP कुशिरे, त्याचबरोबर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे हे या तपासणी पथकामध्ये आहे, विशेष तपासणी पथकामध्ये. सध्या हे पथक जे आहे ते ह्या तिवरे धरणामध्ये आहे. तिवरे धरणामध्ये ह्या ठिकाणी जलसंधारण विभागाचे जे अधिकारी आहेत ते नेमकी माहिती देतात की नेमकं काय झालं होतं त्या दिवशी आणि हे पथक जे आहे ते पाहणी करणार आहे. पाहणी केल्यानंतर अहवाल जो आहे तो राज्य सरकारला देणार आहे आणि या अहवालानंतर तिवरे सारख्या दुर्घटनेला, तिवरे धरणाच्या दुर्घटनेला नेमका जबाबदार कोण हे स्पष्ट होणार आहे आणि त्यासाठीच हे पथक आज तिवरे येथे पाहणी करण्यासाठी आलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, चिपळूण.